तर बघा भावी अधिकाऱ्यांनो, आपण आज जो नवीन चॅप्टर पाहणार आहे, प्रकरणाचं नाव आपल्या विकासाच्या योजना। आता योजनांचे दोन प्रकार पडतात, म्हणजे 2014 अधूवरच्या योजना आणि 2000 पासून तर 2019 पर्यंतच्या योजना। तर अलीकडील काळात तुम्हाला राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने किंवा UPSC पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने PSI STI SO पूर्व STI मुख्य परीक्षा टॅक्स असिस्टंट क्लरिकल एक्साईज पूर्वपरीक्षा या सर्व परीक्षांचा विचार करता विकासाच्या योजना हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यावर तुम्हाला आत्तापर्यंत आयोगाने सर्वसाधारणतः जवळपास 250 आसपास प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारलेले आहेत। एवढंच नव्हे तर HRD जो विषय आहे, ज्याचं नाव ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मानव संसाधन विकास, या मानव संसाधन विकासामध्ये सुद्धा योजनांचा फार मोठा रोल आहे किंवा योजनांवर खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न परीक्षेत येत असतात। आणि म्हणून तुम्हाला विकासाच्या योजनांचा एकच वेळेस अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाचा फायदा मात्र तुम्हाला जवळपास राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा चौथा पेपर, राज्यसेवेचा मुख्य परीक्षा पेपर 3, ज्यामध्ये योजनांचे प्रश्न असतात, त्यानंतर PSI STI SO पूर्व, त्यानंतर टॅक्स असिस्टंट क्लरिकल वगैरे यामध्ये पूर्व परीक्षेत, नंतर STI मुख्य परीक्षा, ASO मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य, राज्यसेवा पूर्व, असा सर्व विचार करता या प्रकरणावर खूप सारे प्रश्न आयोगाने परीक्षेत विचारलेले आहेत। आणि म्हणून तुम्हाला योजनांचा अभ्यास करायचा आहे, विकासासाठी कोणकोणत्या योजना आहेत आणि 2014 योजनांवर खूप सारे प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत, आणि म्हणून या योजनांचा आपल्याला सविस्तर अभ्यास हा परीक्षेच्या अनुषंगाने करायचा आहे। मग तुम्हाला कशा स्वरूपाचे प्रश्न यावर येण्याची शक्यता आहे तर ते पण एक सांगून टाकतो तुम्हाला। योजनांची वैशिष्ट्ये कोणती आहेत याच्यावर प्रश्न तुम्हाला असू शकतो, योजना कुणी जाहीर केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असू शकतो, कोणत्या ठिकाणी योजना आहे किंवा कुठून सुरुवात झाली योजनेची, कुणाची जयंती वगैरे वगैरे, अशा अनेक बाबींनुसार योजना तयार करण्यात आल्या आणि त्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेत असतात। बरेच वेळ जोड्या जुळण्यासाठी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो, मग एका साईडला तुम्हाला योजनांचे नावं, दुसऱ्या साईडला त्याच्या तारीख किंवा डेट असतात, असाही प्रश्न आयोगाने 2-3 वेळेस विचारलेला आहे। कधी कधी तुम्हाला त्या योजनांचं ब्रीद वाक्य किंवा घोष वाक्य काय, असाही प्रश्न तुम्हाला आयोगाच्या परीक्षेत असू शकतो, म्हणजे घोष वाक्य किंवा ब्रीद वाक्य, त्यानंतर योजनांची तारीख, ठिकाण, वैशिष्ट्ये, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात। हा विषय तुम्हाला दोन्ही प्रकारात मोडतो, एक म्हणजे आपला भारतीय अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र या विषयात सुद्धा मोडतो आणि चालू घडामोडीत सुद्धा हा विषय मोडतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक वेळेस अभ्यास करायचा आणि दोन्ही बाबींचा आढावा त्या ठिकाणी घेतला जातो। चालू घडामोडीत सुद्धा आपण अपडेट्स वगैरे काय आहेत ते बोराळकर सर तुम्हाला सांगतातच। तर अशा पद्धतीनं आपल्याला योजनांचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। योजनेसाठी तुम्हाला वारंवार वाचन महत्त्वाचं आहे, म्हणजे जेणेकरून त्या योजनेत कोणकोणते बदल झालेत काय ह्या घडामोडी तुम्हाला त्या ठिकाणी कळू शकतात। आणि अलीकडील काळात राज्यसेवा पूर्वचा जर आपण विचार केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक, म्हणजे 2013 पासून जेवढ्या काही राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेल्या आहेत, 2013 पासून तर 2019 पर्यंत सर्वसाधारणतः 7 पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत। त्या 7 पूर्वपरीक्षेचा जर विचार केला आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा, तर 7 पूर्वपरीक्षेचा विचार करता जवळपास 35-40 प्रश्न हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या योजनांच्या विकासामधून आलेले आहेत। म्हणजे टोटल तुम्हाला 15-17 प्रश्न हे अर्थशास्त्राचे असतात, त्या 15-17 प्रश्नांमध्ये योजनांचे जे प्रश्न आहेत ते जवळपास कधी 4, कधी 5, कधी 3, कधी 6 वेगवेगळे प्रकार येऊ शकतात। तर असे प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेत येत असतात। अगदी सरळ सेवेमध्ये सुद्धा योजनांवरचे प्रश्न असतात, विकासाच्या योजना कोणत्या आहेत तर ते प्रश्न येत असतात। आणि म्हणून इम्पॉर्टंट भाग आहे, कारण 13 सप्टेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा तुमची आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला बहुतांश जेवढ्या योजना आपल्याला घेता येईल शक्य आहे तेवढ्या योजना आपण घेऊच, कारण त्या योजनांचा फायदा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत होऊ शकतो। आणि म्हणून आपण आज विकासाच्या योजना किंवा विकास योजना काय आहेत हा टप्पा आपण सुरू केलेला आहे 2014 पासून 2019-20 पर्यंत ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजनांचा आपल्याला आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या योजनेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। आता या योजनांमध्ये पहिल्यांदा आपण पाहू प्रधानमंत्री जनधन योजना।
आता योजना लक्षात ठेवत असताना योजनांची डेट कोणती आहे, योजनांचं ब्रीद वाक्य किंवा घोषवाक्य कोणतं आहे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये काही नोंद झालेली काही योजनांची, तोही पार्ट महत्वाचा आहे, तर तो सुद्धा आपण पाहायला पाहिजे. तर बघा, प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी, 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना. आता या योजनेचं ब्रीद वाक्य, घोषवाक्य किंवा महत्वाचं वाक्य काय आहे, तर ते वाक्य पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मेरा खाता भाग्य विधाता, मेरा खाता भाग्य विधाता हे या प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेचं ब्रीद वाक्य किंवा घोषवाक्य आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली या योजनेची. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जागतिक स्तरावरचं जे महत्वाचं पुस्तक आहे ज्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. आता 23 ऑगस्ट 29 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे सर्वसाधारणतः 23 ते 29 ऑगस्ट पर्यंत 7 दिवस होतात, आणि या 7 दिवसांमध्ये जवळपास या ठिकाणी 1,80,96,000 बँकेचे खाते उघडण्यात आले. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, 1,80,96,000 बँकेचे खाते उघडण्यात आले. म्हणजे या 7 दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत खाते उघडण्यात आले, आणि म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या प्रधानमंत्री जनधन योजनेची नोंद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 5 महिन्याचा जर आपण विचार केला, 5 महिने, तर त्या 5 महिन्यांमध्ये 11.50 कोटी एवढी खाते उघडण्यात आली. 5 महिन्यांमध्ये 11.50 कोटी एवढी खाते उघडण्यात आली, आणि त्यामध्ये आपण दोन पाठ पाडले, ग्रामीण भागात किती, नागरी भागात किती. तर ग्रामीण भागाचा विचार करता 6.84 कोटी, आणि त्याची टक्केवारी विचार करता जवळपास 59.49%. नागरी भागाचा विचार करता 4.66 कोटी, आणि त्याची टक्केवारी विचार करता 40.51, तर या दोघांची बेरीज 100 आणि या दोघांची बेरीज 11.50 करोड, 11.50 कोटी अशा पद्धतीने. आता या 11.50 कोटी मध्ये पुरुषांनी किती खाते उघडलेले आहेत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत बँकेमध्ये, तर तोही महत्वाचा प्रश्न. तर 5.68 कोटी, म्हणजे याचा जर आपण रेशिओ किंवा याचं जर प्रतिशत प्रमाण काढलं, तर ते प्रतिशत प्रमाण 49% होती. आणि महिलांचा विचार करता जवळपास 5.82 कोटी, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुरुषांच्या खात्यापेक्षा महिलांचे खाते हे आपल्याला प्रधानमंत्री जनधन योजनेत जास्त पाहायला मिळतात किंवा जास्त दिसतात, आणि म्हणून त्याचं प्रमाण किंवा रेशिओ 51 आहे 49 आणि 51 100, म्हणजे 11.50 कोटी. 5 महिन्याचा जर आपण आढावा घेतला जनधन योजनेचा, प्रधानमंत्री जनधन योजनेचा, तर आपली माहिती पाहायला मिळते. आता या योजनेची जवळपास 9 ते 10 प्रकारची वैशिष्ट्ये आहेत, आणि या वैशिष्ट्यांवर सुद्धा आयोगाचे वारंवार प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेले आहेत. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या 2013 पासून जर 2019 पर्यंत, तर तुम्हाला ते प्रश्न पाहायला मिळतात. भले आपली योजना ही 2014ची आहे, पण 2014 नंतरचा जरी विचार केला तरी सुद्धा बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला या योजनेवर प्रश्न आलेले आहेत, येऊ शकतात. तर बघा, डेबिट कार्डद्वारे खातेधारकांना 1,00,000 रुपयाचा अपघाती विमा देण्यात येणार आहे. डेबिट कार्डद्वारे अपघाती विमा देण्यात येणार आहे, 1,00,000 रुपये रकमेचा येणार आहे. आता याच ठिकाणी 28 ऑगस्ट 2014 डेट लक्षात ठेवा, 28 ऑगस्ट 2014 ते 26 जानेवारी 2015 या कालावधीचा जर आपण विचार केला, तर या कालावधीत ज्या लोकांनी म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना किंवा बँक अकाउंट उघडलं असेल, तर त्यांना 30,000 रुपयाचा विमा देण्यात येणार आहे. तिथं 30,000 रुपयाचा, बघा, सुरुवातीला जर तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल जनधन प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून, तर तुम्हाला डेबिट कार्डद्वारे 1,00,000 रुपयाचा विमा, आणि या ठिकाणी तुम्हाला 28 ऑगस्ट 2014 ते 26 जानेवारी 2015 पर्यंत जर उघडलं, तर 30,000 रुपयाचा तुम्हाला या ठिकाणी आरोग्य विमा किंवा जीवन विमा म्हणून आपण याला जीवन विमा देण्यात येईल असं पद्धतीने. त्यानंतर 5,000 रुपयाची अधिकर्ष सवलत खातेधारकाला देण्यात येईल, 5,000 रुपयाची अधिकर्ष सवलत खातेधारकाला देण्यात येणार. अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहारात समाविष्ट करून घेणे, अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहारात समाविष्ट करून घेणे, ज्या लोकांकडे बँक खाते नाही
अशा लोकांचे बँक खाते ओपन करणे, ओपन करणे किंवा खाते उघडून देणे यासाठी मदत करणे असंही वैशिष्ट्य आपलं सांगण्यात आलं. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी विज्ञान भवनमध्ये या योजनेची काय केली आपण सुरुवात किंवा शुभारंभ केलेला आहे या योजनेची. आता त्याचबरोबर आपल्या घटक राज्यातील 20 मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच दिवशी त्या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. बघा, राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली विज्ञान भवन या ठिकाणी योजनेची सुरुवात किंवा शुभारंभ करण्यात आला, त्याच वेळेस आपल्या देशातील 20 मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या योजनेची सुरुवात किंवा योजना सुरू केली. आता काही केंद्रीय मंत्री व खासदार यांनी सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये या योजनेची सुरुवात ही योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. हा, शुभारंभाच्या दिवशी म्हणजे जेव्हा आपल्या योजनेचा शुभारंभ होता त्या दिवशी संपूर्ण देशात 600 समारोप करण्यात आले. 600 आकडे महत्वाचे, 600 समारोप जाहीर करण्यात आले किंवा समारोह जाहीर करण्यात आले. तसेच 77,852 शिबिरे सुद्धा घेण्यात आली. 77,852 शिबिरे लावण्यात आली आणि 600 समारोह केंद्र किंवा समारोह त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले असं सुद्धा आपल्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून बिना इंटरनेट मोबाईलच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार. म्हणजे इंटरनेट असो किंवा नसो बँकिंग सेवा सुविधांचा वापर आपल्याला बगर नेटचा त्या ठिकाणी होऊ शकतो ही सुविधा सुद्धा या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 26 जानेवारी 2015 पर्यंत आपल्या सरकारचं जे लक्ष आहे ते 7.5 कोटी बँक खाते उघडण्याचं लक्ष किंवा टार्गेट ठेवण्यात आलं. बघा, 26 जानेवारी 2015 आपली जी योजना आहे ती 28 ऑगस्ट 2014 ची आहे आणि 26 जानेवारी 2015 पर्यंत 7.5 कोटी बँक खाते उघडण्याचं लक्ष किंवा टार्गेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत 31.20 कोटी लोकांनी वेगवेगळ्या बँकेत म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील, खासगी क्षेत्रातील बँका असतील वगैरे अशा वेगवेगळ्या बँकांचा विचार करता 31.20 कोटी लोकांनी 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत खाती उघडलेली आहेत असं आपल्याला सांगते. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत सर्व खात्यांमध्ये 75,572 कोटी रुपये जमा करण्यात आले. 75,572 कोटी रुपये जमा करण्यात आले आणि 23.56 कोटी कार्ड जाहीर करण्यात आले. 23.56 कोटी कार्ड जाहीर करण्यात आले आणि म्हणून हे आकडे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा की 23.56 कोटी 75,572 31.20 कोटी अशी वेगळी माहिती या योजनांच्या माध्यमातून तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ज्या योजनेचं नाव आहे 28 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्री जनधन योजना ही आपल्याला सांगते. त्यानंतर आपण पुढच्या योजनेकडे जाऊ. पुढच्या योजनेचं नाव आपलं मेक इन इंडिया योजनेचं नाव आपलं मेक इन इंडिया. 25 सप्टेंबर 2014 नवी दिल्ली विज्ञान भवन या ठिकाणी जाहीर करण्यात आली. 25 सप्टेंबर 2014 रोजी नवी दिल्ली विज्ञान भवन या ठिकाणी ती जाहीर करण्यात आली. आता या योजनेमध्ये खूप सारे उद्देश किंवा खूप सारे वैशिष्ट्य आहेत. जसं आता उत्पादनाचे केंद्रस्थान आपल्या भारताला बनवण्यासाठी दर्जाचा अभिकल्प म्हणजे जे काय आपण उत्पादन करणार, गुड्स काय आपलं असणार आहे त्याच्यामध्ये क्वालिटी किंवा दर्जा हा महत्वाचा आहे. कारण दर्जा असल्याशिवाय त्याची निर्यात होणार नाही किंवा दर्जा असल्याशिवाय ती वस्तू वेगाने विकली जाणार नाही आणि म्हणून दर्जाचा अभिकल्प म्हणून आपण. भारतातील गुंतवणूक वाढीला प्रोत्साहन देणे म्हणजे विदेशी लोकांनी आपल्या भारतात येऊन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात एफडीआय किंवा एफआय करावं या अनुषंगाने मेक इन इंडियाचा एक प्रकारचा हेतू उद्देश किंवा वैशिष्ट्य म्हणून आपण. औद्योगिक विकास वेगाने करण्यासाठी जास्त उत्पादन वाढीसाठी म्हणजे जे काही आपलं इंडस्ट्रीयल मधील जे काही प्रोडक्शन आहे, जे काही उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणात किंवा वेगाने वाढण्यासाठी उद्योगधंद्याच्या विकासासाठी, कारण इंडस्ट्री विकसित झाली की त्या ठिकाणी देशाचा विकास सुद्धा वेगाने होतो.
त्यानंतर परवाना प्रक्रिया सुलभ करणे, जे काही लायसन्स आहे जे काही परवाना आहे ते सुलभ करणे, म्हणून जास्त जास्त उद्योग निर्मिती किंवा उत्पादन त्या ठिकाणी होऊ शकते. पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करणे, पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करणे. कुशल मनुष्यबळाचा वापर करणे, कुशल मनुष्यबळाचा वापर या ठिकाणी करणे. त्यानंतर आरोग्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, आरोग्याबाबत धोरणात्मक निर्णय. जागतिक उद्योगाचे केंद्र भारताला बनवण्यासाठी, जागतिक उद्योगाचे केंद्र भारताला बनवण्यासाठी, ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग हब असं सुद्धा म्हणू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे आपल्या भारताला जागतिक उद्योगाचे केंद्र बनवण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब यासाठी सुद्धा ही योजना महत्वाची आहे. प्रशासकीय सुधारणा, सरकारी कामकाजात पारदर्शकता महत्वाची आहे, ती आणण्यात आली. सरकारी कामकाजात पारदर्शकता. आता मेक इन इंडियाचे जवळपास 25 प्रकारचे क्षेत्र आहे आणि या 25 प्रकारच्या क्षेत्रामध्ये उत्पादन मेक इन इंडियाच्या माध्यमातून करण्यात येईल. आता नंबर एक सांगतो रसायने, नंबर दोन इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, तीन औष्णिक ऊर्जा, चार चांबळे, पाच पर्यटन, सहा वाहन उद्योग, सात विमान, आठ आयटी आणि बीपीएम, नऊ वाहन उद्योगाला लागणार आहे सुटे भाग, सुटे पार्ट, कच्चा माल पण म्हणू शकतो आपण तो. दहा जैव तंत्रज्ञान, अकरा बांधकाम, बारा इलेक्ट्रॉनिक मशिनरी, तेरा अन्न प्रक्रिया, चौदा संरक्षण उत्पादन, पंधरा पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, सोळा औषधी, सतरा मीडिया आणि या ठिकाणी मनोरंजन, अठरा तेल वायू, एकोणावीस खाणकाम, वीस अवकाश, एकवीस निरोगीपणा, बावीस कपडे कापड व कपडे, तेवीस रस्ते व महामार्ग, चोवीस बंदरे आणि पंचवीस रेल्वे. असे 25 प्रकारचे क्षेत्र हे मेक इन इंडियाच्या अंतर्गत येतात. तर अशा प्रकारे आपल्या दोन योजना झाल्या. आता आपण तिसऱ्या योजनेकडे जाऊ. किती योजनेकडे? तिसऱ्या. आणि तिसरी योजना जी आहे आपली स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014, एक कदम स्वच्छता की ओर महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्ताने किंवा जयंतीच्या निमित्ताने ही योजना आपण या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी सुरू करणे ठरवलं. आणि म्हणून स्वच्छ भारत अभियान स्वच्छता करणे हा याचा प्रमुख उद्देश होता. 2,47,000 ग्रामपंचायतींना वर्षाला 20 लाख देण्याची घोषणा त्यांनी केली. कोटी नाही, स्वच्छ भारत 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत लक्ष्य गाठणे अपेक्षित आहे. यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी एका वर्षात 100 तास प्रतिवर्षी देईल अशी शपथ पंतप्रधानांनी सामान्य जनतेकडून वंदवून घेतलेली आहे. गुजरातमध्ये मात्र याचा एक प्रकारचा विश्व विक्रम किंवा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. कारण गुजरातमध्ये सांबरकाथा जिल्ह्यात 4,85,000 लोकांनी 1890 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून विश्व विक्रम केलेला आहे. बघा लक्षात घ्या, गुजरातमध्ये सांबरकाथा जिल्ह्यात 4,85,000 लोकांनी 1890 ठिकाणी या ठिकाणी स्वच्छता करून एक विश्वविक्रम किंवा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे. स्वच्छ भारत अभियान. आता या स्वच्छ भारत अभियानामध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छालय त्या ठिकाणी असावे असं एक टार्गेट किंवा असा एक हेतू आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर क्षेत्र विकास योजनेचा जो निधी आहे, क्षेत्र विकास योजनेचा निधी म्हणजे प्रत्येक खासदारांना काही निधी असतो, तर तो निधी खासदारांनी स्वच्छ भारत अभियानासाठी त्याचा वापर करावा. जवळपास 5 कोटी निधी खासदारांना मिळतो वर्षाला. तर हा काय जो निधी आहे, हा निधी खासदारांनी स्वच्छ भारत अभियानासाठी त्याचा वापर करावा आणि स्वच्छालय त्या ठिकाणी निर्माण करण्यात यावे. शाळेमध्ये अलग अलग स्वच्छालयाला प्राथमिकता देण्यात आली.
शाळेमध्ये अलग अलग शौचालयासाठी प्राथमिकता देण्यात आली, म्हणजे पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापर्यंत आपल्या भारतात मुले आणि मुली यांना वेगवेगळे शौचालय असतील असं टार्गेट किंवा असं लक्ष घेऊन आपण या योजनेची सुरुवात त्या ठिकाणी केली होती। म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त येणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुला मुलींना असे वेगवेगळे शौचालय असावेत असा आपला हेतू किंवा उद्देश होता। अशा प्रकारची स्वच्छ भारत अभियान ही योजना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे।